कोणतंच राहत नाही बाई, धावपळ केल्याशिवाय करून काहीच आपल्याला बघा. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या सय्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज नवरात्रीचा दुसरी माळ, तर आज आजचा रंग आहे हिरवा. तर मी काही हिरवा कलर नाही घातलेला, कारण मला जायचं आहे बाहेर कुठे काय सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर सर तुम्ही यासोबत. दुपारचे 4 वाजलेले होते आणि तुम्हाला मी सांगितलं मी कुठे बाहेर चाललेली आहे, तर साड्यांचा माल घेण्यासाठीच गेलेली होती. तर आता दुपारचे 4 वाजले होते, तर आम्ही घरी आलो. आणि म्हणजे प्रत्येक माल असं निवडून घ्यायचा, तुम्हाला आवडेल असा पोत वगैरे सगळं काही बघून घ्यायचं. तर घेऊन आलो, घरामध्ये बसलोच. लगेच कस्टमर आलं, तर कस्टमर केलं, त्यानंतर मामाच्या घरी आली मी, कारण मामींचा कॉल आलेला होता. असं अंशूचं फोटोशूट करायचं होतं, रील शूट करायचं होतं. मामीने छान मस्त बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि इकडे आता घरामध्ये छान मस्त असं छान डेकोरेशन केलेलं होतं फोटोशूटसाठी. छान वाटतं आहे ना. तर अंशूचं फोटोशूट करायचं आहे. तर आपली अंशू मस्तपैकी देवीचं रूप तिने घेतलेलं होतं, खूप छान दिसत होती घरामध्ये. आधी माया, आधी शक्ती, तर आपली लक्ष्मी एकदम मस्त. तर साक्षात आपल्या घरामध्ये लक्ष्मीच आली असं वाटत होतं. जेव्हा आम्ही तिची रिलशूट करताना असं म्हणजे तिची एंट्री केली ना, तर म्हणजे ही बघा, तिला आम्ही बोलत होतो, ती इकडे तिकडे धावत होती. तर हे बघा, लहान मुलांना कसं त्यांच्या मनानुसार घेतलं पाहिजे. आणि आता मामी तिला सांगताय कसं करायचं, कशी एंट्री करायची. तर अंशू, सई दोन्हीही खूप मुली हुशार आहे, जसं आम्ही तिला सांगू ना तसंच करतात. तर इथं उंबरठावर ना तांदूळ भरून कलश ठेवलेला आहे, तो आता ती ओलंडणार आणि त्यानंतर हे बघा तर अशी एंट्री करणार. हे सगळं काही मी तुम्हाला रील शूट केलेली आहे, ते रील ही माझ्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा. आणि ही रील शूट करताना असं सायंकाळचा वेळ होता असं वाटत होती घरामध्ये ना. आधी माया, आधी शक्ती, दुर्गेचं प्रवेश झाला आहे आपल्या घरी, आपल्या घरात लक्ष्मी आली आहे. तर खरंच खूप छान अशी अंशूने अंशूकडे बघून खूप छान वाटत होतं. खरंच तिचं रूप हे देवीसारखं दिसत होतं, दिसतंय ना. तर खरंच असं वाटत होतं की घरात, आपल्या घरामध्ये आता दुर्गाच आली की काय, लक्ष्मीच आलेली का काय. तर खरंच खूप मस्त दिसत होती. आणि अंशूने मी जसं सांगेल ना तसं ती करत होती. तर आता तिला सांगत होते त्रिशूल कसं घ्यायचं, काय करायचं. हे बघा, माझ्याकडं बघते मला हो हो म्हणते की मी असंच केलेलं. बघा, मी जशा पद्धतीने उभी राहिली ना त्याच पद्धतीने तीही उभी राहते. तर छान मस्त अंशूचं फोटोशूट झालं, खूप छान दिसत होती अंशू. अंशूचं रूप कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता कालिकेचं रूप घेतलं आहे, बघा मस्त आहे ना. तर खरंच खूप छान छान फोटो आलेले हे, तेही तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर मावशी पण आलेली होती, तर मम्मीला कस्टमर होत होते त्यामुळे मी मम्मीने आली, तर मी चाललेली होती इकडे. आणि महिषासूर झोपरे खाली झोपरे अंशूने खूप छान मस्त असे फोटोशूट करू दिलं. तर मस्त बसलेली होती इथे आणि आम्ही जसं सांगू तसं करत होती. त्यानंतर मामाने टीव्हीवरती गाणे लावले देवीचे, तर लगेच डान्स करायला लागली. तर गाण्यांचा आवाज काही येणार नाही, कारण म्हणजे सॉन्ग मला म्यूट करायला लागले, कॉपीराइट येऊ शकतात त्यामुळे. तर आणि आणखी तुम्हाला सांगायचं आहे, बरेच पॅटर्न मी आणलेले आहे. तर चंद्रकोर साडी ही आणलेली आहे, तर ज्या ताईंना ऑर्डर करायची ना चंद्रकोर साडी, तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आणि भरपूर नवीन नवीन व्हरायटी आलेल्या आहे आपल्याकडे, नवीन नवीन पीस आहे, खूप छान छान असे डिझायनर पॅटर्न आहे. सगळे काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येईल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि ही व्हिडिओ कसा वाटला, तर अंशूचं रूप कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.
मग पुन्हा मी मम्मीकडे आले आणि हा मम्मीच्या घराचा बाहेरचा परिसर, इथे भगवती मातेचं मंदिर आहे, छान मस्त मंदिराला आणि पूर्ण अशा गल्लीमध्ये लाईटिंग लावलेली होती आणि हे आहे मम्मीचं घर. बऱ्याच ताई आपले नवीन आहे त्यांच्यासाठी आणि मम्मी आता देवपूजा करत होती. बाहेर दरवाजा चालले लावायला धूप आहे आणि ऊन सिंग कापूर आहे तो ह्या टायमाला टाइम असतो ना, त्याच्यामुळे मग दार दरवाजा पण खुलेला छान असतो. इतकं मस्त वाटतंय, माझा देवरा तो खूपच सुंदर वाटतोय, जसं मला पाहिजे होता तसं देवरा झालेला आहे आणि इतकं भारी वाटतोय. कसे मी स्टेटसला टाकले होते ना, सगळ्यांचे कमेंट खूप छान आले, देवरा खूप एक नंबर झालेला आहे आणि मला पण खूप आवडलंय माझा देवरा. आणि तुम्हाला देवराचा पण व्हिडिओ दाखवणार आहे, टाकणार आहे मी. पण अजून साड्यांचीच गर्दी बघा किती चालू आहे, त्या साड्या विकता विकता काय असं थकून जातो त्याच्यामुळं. आणि जास्त करून ऑनलाईनच साड्या चाललेल्या आहे आपल्या, भरपूर साड्या खरेदी झालेल्या आहे आपल्या आणि कमेंट पण ताईंनी खूप छान छान केलेलं आहे का, सगळ्या साड्या एकदम एक नंबर भेटलेल्या आहे. आणि मी पण एक त्याच्यातली साडी काढलेली वापरायला, कारण रेड कलर माझा आवडीचा आहे आणि खूप खूप छान साड्या आणलेल्या आहे. आणि सगळ्या साड्या आम्ही आणताना पूर्ण डिझाईन, जी नवीन डिझाईन आहे तीच आणलेली आहे, कारण आता काय चालू आहे हे पण सगळ्यांचा विचार करून आणावा लागतो. आणि सगळ्या डिझाईन आहे ना ज्या आवडल अशाच आणलेल्या आहे, कारण बाकीच्या अशा कॉमन डिझाईन आता कोणी घेत नाही आणि आपल्याला हे आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्या अजिबात आणलेल्या नाही आहे. सगळ्या साड्या खूप छान छान आहे. आणि माझं देवरा बघा खूप छान वाटतोय आणि जवळून दाखवत आहे ना. आणि मी घटस्थापना पण कशी मांडलेली आहे. तर आज तुम्हाला मी मम्मीचं देवघर दाखवते. तर हे बघा मम्मीने अशा प्रकारे ना आपली घटाची स्थापना केलेली आहे आणि इकडेच तेलामधला आहे ना आपला अखंड ज्योत लावलेली आहे आणि वरती साजूक तुपामध्ये. तर तुम्हालाही मम्मी माहिती आहे तर एक साजूक तुपामध्ये एक तेलामध्ये दिवा लावते. आणि हे करंडे बऱ्याच ताईंनी विचारले, माझ्याकडेही असेच आहे, मम्मीकडे असेच आहे, 60 रुपयाला 120 रुपये जोडी अशी करंडे आहे ते. आणि आपल्या महालक्ष्मीचं रूप बघा ना किती छान दिसते, त्यांच्याकडे बघून असं एक मन प्रसन्न होऊन जातं. तर अशा प्रकारे मम्मीने देवघराची स्थापना केलेली आहे आणि अशा पद्धतीने देवी ठेवलेली आहे वरती. महालक्ष्मी मम्मीकडे नासिद्दीने एक मोठा गणपतीचा फोटो आहे बघितला ना, तर तो ठेवलेला आहे इथे ना. मागे ॲक्रेलिक लावलेले ओमचं आणि साईडने पण आहे ना ॲक्रेलिक लावलेले देवाचे, म्हणजे देवघराचे दरवाजे ना एक म्हणजे असे डिझाईनचेच केलेले. बऱ्याच ताई बोलल्या होत्या पॅक करू नका, तर ते पॅक नाही आहे. आणि इथे वरती झुंबर लावलेले समस्त लायटिंगचं आणि हे झुंबर खूप छान आणि याची प्राईज 1100 रुपये आहे. वरतीही 2 लाईट लावलेलं आहे. तर असं पूर्ण लाईट लावल्यानंतर देवघर खूप मस्त आणि छान दिसतं. आणि देवघराचे दरवाजे ना काय बंद करत नाही, तर ते असे मधी लोटण्याचेच आहे पूर्ण असे, म्हणजे बंद करण्याचे नाही आहे, म्हणजे बंदही होतात पण कायमस्वरूपी आम्ही असे ओपन ठेवतो. हे बघा अशा प्रकारे देवघराचे दरवाजाचे डिझाईन आहे ओमची, तर मस्त वाटतं. दरवाजा ओपनच असतो देव मंदिराचा, फक्त दरवाजा कधी लावला जातो ज्या वेळी आपल्याला देवपूजा 4 दिवस नाही करायची त्यावेळी दरवाजा लावून घेतो आम्ही, बाकी दरवाजा ओपनच असतो आपला. चलो. आणि खूप सुंदर आहे माझा गणपती पण खूप सुंदर आहे. सगळ्या ताईंना माझ्या मंदिरात आल्या आल्या माझा अष्टविनायक खूप मनात भरतो, सगळे बोलता का खूप सुंदर आणि इतका मस्त वाटतो माझ्या महालक्ष्मी, त्याच्यामुळं मंदिर पण इतकं भारी वाटून जातं. आणि माझ्या महालक्ष्मी तर नुसत्या बोलत्याच आहे असं वाटतं का, आपल्याशी बोलत्या का काय असं वाटतं. महालक्ष्मीचं रूप कसं दिसतंय ना. साड्यांचा माल घेऊन आली, तर मामींचा कॉल आलेला होता, तसं 80 चा फोटोशूट करायचं होतं, रील शूट करायचं होतं,
तर मी गेली होती, तर मामीने बोलवलं होतं, तर छान मस्त आमच्या आमची खूप छान दिसत होती ना, मस्त खूप गोड दिसत होती साक्षात आपल्या घरामध्ये, तर आधी मायाच उतरली असं वाटत होतं, खरंच छान दिसत होती अंशू। आपल्या सईचाही फोटोशूट करायचा आहे आणि आता मम्मीकडे आली आहे, कारण आपल्या साड्यांचा भरपूर स्टॉक, आता न्यू स्टॉक आलेला आहे, न्यू पॅटर्न आहे, कॅटलॉग पॅटर्न आहे। तर हे बघा आपल्या साड्यांचा कलेक्शनमध्ये न्यू पॅटर्न, हे कॅटलॉग पॅटर्न आहे भरपूर, चंद्रकोरमध्ये पण आलेले आहे। तर सगळं काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी, तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा। तर त्यामुळे ना सगळ्या काही साड्या व्यवस्थित लावायच्या आहे, सगळं काही करायचं आहे, त्यामुळे मी मम्मीकडेच थांबली आज। आणि आता सई पण येईल, तर घरी जाणार आहे, पण भरपूर सारे साड्यांचा पसार आहे, भरपूर सारे आपल्या साडीचं कलेक्शन आहे, ते व्यवस्थित सगळं काही ठेवायचं आहे, त्यामुळे मी थांबली आहे, कारण एवढं सगळं काही मम्मीला शक्य नाही तिला करणं, कारण भरपूर आहे तो बघा किती दिसतोय। आणि आपला हॅप्पी मॅन, हॅप्पी मॅन कडे बघितलं बघा किती छान वाटतोय। आज मस्त भाकरीची भाकर केलेली आहे, आणि डांगराची भाजी केली आहे, कारण मला खूप आवडते। आणि डांगराची भाजी दाखव, डांगराची भाजी मस्त झालेली, कोरडी अशी मस्त आहे। अशी कोरडी आणि मस्त तेल सुट असतो, मला आवडते ती अशी भाजी, त्या भाजी पूर्ण म्हणजे कोरडी। आणि आपण शेंगदाण्याचा कुटायला सगळं मिरच्या आणि शेंगदाणे जास्त चिकन नाही करत, आणि खरबुडच ठेवते आणि कोरडी करते मी, तेल सुट असतो भाजी, खायला पण छान वाटते। आणि म्हणजे डांगराच्या भाजीत तर दोन तीन प्रकार आहे, पण मग मला जी आवडते ती मी करते। आणि मी फराळचं एकच टाईम करते, सकाळी नाही करत, फक्त संध्याकाळी करते। आमच्यासाठी काय केले, तुमच्यासाठी मुगाचं वरण केलेलं आहे, पोळ्या केले, भात केलेला आहे। ओके ओके, मम्मीचा फराळ करण्यात चालले, कारण तिने सकाळी काही फराळचं वगैरे केले नाही, आणि आम्ही डायरेक्टली साड्यांचा माल घेण्यासाठी गेलो होतो। तर मी आज जेवण वगैरे केले आता परत करू, आणि सई पण आलेली आहे आरतीला, गेली आहे आरतीचा आवाज पण येत असेल। कोणताही बिझनेस करायला धावपळ होत असते, धावपळेशिवाय जीवन नाही, भरपूर होती बाई प्रियंका म्हणते खूप धावपळ आहे बाई, मम्मी तू कसं करत होती म्हटले सोपं कोणतंच राहत नाही बाई, धावपळ केल्याशिवाय पण काही आपल्याला पण कळायला पाहिजे ना, का धावपळ केल्याशिवाय काही आपलं जीवन हे नाही ना। कोणताही बिझनेस करायला धावपळ होती, सोपं नसतं आणि कष्टाशिवाय फळ नाही मिळत। माझे भरपूर कष्ट झाले आता कमी वयात, मम्मी कमी वयात मी तिला खूप अटकवलंय पार्लरचं वेगळं, तरी वेगळं, घरातलं पण सगळं बघायला लागतं, सईला पण लक्ष द्यावं लागतं, सासूबाईची पण खूप मदत आहे प्रियंकाला, त्या पण आईसारख्याच मिळाल्या आहे तिला, त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही राहत तिचं। आणि तिचं वय कमी आहे, त्याच्यामुळं जितकं तिला सपोर्ट करता येईल तितकं सपोर्ट करतो आम्ही, कारण तिला पण अजून भरपूर बघायचं आहे पुढे, त्याच्यामुळे आता। आणि मुलीचं म्हणजे मुली का कसं, सासू सासरे पण छान भेटले तिला, तिचं घरची फॅमिली तिला खूप सपोर्ट करते, खूप समजून घेते त्याला, ते पण मला खूप बरं वाटतं का आपल्या मुलीला, म्हणजे असं वाटतं का कधी आपण नसलो तरी तिला सगळं सांभाळणारे सारखे आहे सगळे, त्याच्यामुळे मला काळजी नाही प्रियंकाची। पण आता बिझनेस तिला अजून त्यातलं काही एक ज्ञान नाही आहे, पण तिला आता मी शिकवते आणि ती भरपूर माझ्यापेक्षा पण हुशार होत चालली आहे। आणि लग्नाच्या आधी पण तिने हा बिझनेस माझा केलेला आहे, पण त्या
एवढं तिच्यावर लोड नव्हते देत, कारण तेव्हा कॉलेज पण राहायचं, घरातलं पण मदत करायची, पण जेवढं होईल तरी ती मला मदत करायची. पण मग मी आता तिच्या लग्नापासून सोडून दिलं होतं, पण आता तिच्या तिची इच्छा आहे की मी करल. मग म्हटलं ठीक आहे, तरी पण मग आम्ही तुला सपोर्ट करू. आणि मला माहित आहे भरपूर ताई प्रियांकाला सपोर्ट करता, प्रियांकाला खूप समजून सांगत, कारण मी तुमच्या कमेंट वाचते ना, तर असं एक मनाला खूप असं वाटतं का प्रियांकाला ह्या पुढं नेतील ह्या ताई सर्व, पण प्रियांकासाठी खूप प्रयत्न करतील. त्याच्यामुळे तुमच्या कमेंट वाचून पण खूप आनंद होतो मला. खूप छान छान आणि मस्त सगळ्या काही साड्यांचा माल आणलेला आहे बघा न्यू, तर तो नेक्स्ट पार्टमध्ये येईल, कारण व्हिडिओ पण खूप मोठं झाला असता. आणि म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायचं तर भरपूर गल्लीतले जे कस्टमर येत होते तर मम्मीचे सगळे काही जुने कस्टमर आहे, आणि मम्मीच्या साड्या वगैरे पॅटर्न वगैरे पोस्ट साड्यांचा सगळं काही सगळ्यांना आवडतो, त्यामुळे पुन्हा सगळे काही कस्टमर आता मम्मीकडे यायला लागलेले आहे. आणि ही साडीचा पोत खूप छान आहे, आणि न्यू पॅटर्न तुमच्यासोबत अजून शेअर करायचा आहे. तर बऱ्याच साड्या काल गेल्या, तर आता नवरात्रमध्ये पण आपण खरेदी करतो, दसरा दिवाळी आणि दुकानांमध्ये ना, आता दसरा दिवाळीमध्ये ना जशी मनासारखी साडी भेटत नाही. आणि खूप मस्त मस्त अशा साड्या आलेल्या आहे, तुम्हाला लवकरच फोटो कॅटलॉग येतील, तर लवकर लवकर ऑर्डर करा. आणि चंद्रकोर साडी ज्या त्यांना घ्यायची त्यांनी पटकन ऑर्डर करा, कारण चंद्रकोर साडीचा स्टॉक लगेच संपून जातो. तर चला पावणे 12 वाजले होते आम्हाला साड्यांचं माल व्यवस्थित करता करता. तर चला इथेच आजच्या व्हिडिओचे एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.